तांबा आदरणीय साहेब, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नवाब मलिक साहेब, पक्षाचे महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेचे सभासद श्री सुनील तटकरे, संघटनेचे पदाधिकारी श्री हेमंत चक्रे, व्यासपीठावर बसलेले विविध जिल्ह्याचे अध्यक्ष पदाधिकारी, महिला युवक सेवादल कामगार, अल्पसंख्याकांनी दलित मागासवर्गीय या सगळ्या विभागाची प्रमुख, महानगरपालिकेचे सन्माननीय सभासद, महानगरपालिकेतल्या राष्ट्रवादीचे नेत्या आणि उपस्थित सहकारी बंधू भगिनींना, आज सकाळपासून आपण मुंबई शहरातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्रित करून देशातली आणि महाराष्ट्राची एकंदर स्थिती आहे आणि त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नीती काय हे समजून घेणं, पक्षाची वाढ करण्याच्या दृष्टीनं काय पावलं टाकायची गरज आहे याबद्दल जाणकारांची मतं घेणं आणि अधिक शक्तिशाली संघटना या ठिकाणी करण्याच्यासाठी काय करणं आवश्यक आहे यासंबंधीचा विचार विनिमय आज तुम्ही दिवसभरामध्ये या ठिकाणी केला. कुठल्याही राजकीय पक्षाच्या जीवनामध्ये चढ उतार असतात. आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी अशा एका संघर्षाच्या आणि अडचणीच्या काळातून आपण सगळे जात होतो. पण तुम्हा सगळ्यांच्या सामूहिक कष्टामुळं आपण पुन्हा एकदा पक्षाला उभारी द्यायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला यश आलं. राज्य प्रस्थापित करायला तुम्हाला यश आलं आणि महाराष्ट्रामध्ये काही समान कार्यक्रमावर सत्ता प्रस्थापित करण्याच्यासाठी आपण सगळेजण यशस्वी झालो. आणि आपण हा प्रयत्न करतो की राज्य पुढं कसं नेता येईल, पक्ष कसा मजबूत करता येईल, देशासमोरचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची एक चिंता समान देशातल्या अनेक घटकांच्या मनामध्ये निर्माण झाली तशी स्थिती या ठिकाणी कशी होणार नाही. आणि ज्या शक्ती आज सामाजिक ऐक्याला धक्का देण्याच्या संबंधीचा प्रयत्न करतायत त्यांना दूर ठेवण्याच्यासाठी काय आवश्यकता आहे, काय पर्याय आहेत याचा विचार करायची वेळ आली. आपण गेले काही दिवस बघतो देशाच्या राजधानीला आग लागली. दिल्ली शहर हे अनेक भाषिकांचं, धर्मियांचं,
विविध राज्यात आलेल्या नागरिकांचं असं एक महत्त्वाचं शहर आहे, राजधानीचं शहर आहे. विधानसभेची निवडणूक झाली आणि खरं म्हटलं तर त्या निवडणुकीपासूनच आज सत्ताधारी पक्ष जो देशामध्ये आहे त्यांना जनतेचा पाठिंबा मिळण्याची चिन्ह दिसत नव्हती आणि त्या अजूनच ज्या वेळेला सत्ता आणि लोकांचा पाठिंबा मिळत नाही त्यावेळी सांप्रदायिक विचाराचा आधार घ्यायचा, समाजामध्ये फूट पाडायची आणि जातीय आणि धर्मीय वातावरण तयार करून त्याचा लाभ घ्यायचा यासंबंधीचे प्रयत्न सुरू झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं दिल्लीच्या निवडणुकीमध्ये फारसं लक्ष दिलं नाही, पण आपण एक भूमिका घेतली की कमीत कमी श्रीमद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली भाजपला पर्याय देण्याच्या संबंधीची एक स्थिती निर्माण होती, त्याला मदत करता आली त्याची मदत केली पाहिजे. निवडणुका झाल्या, आपण अनेकांची भाषणं निवडणुकीमध्ये ऐकतो, पण या निवडणुकीमध्ये देशाचे प्रधानमंत्री असो, देशाचे गृहमंत्री असो, केंद्र सरकारमधले मंत्री असो, या सगळ्यांचा प्रचाराचा रोग हा देशाच्या सामाजिक आणि धार्मिक ऐक्याला छेदणारा, दूर करणारा अशा प्रकारचा होता. मला गंमत वाटली, आश्चर्य वाटलं, देशाच्या प्रधानमंत्र्यांचं भाषण त्या ठिकाणी आणि त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की आपल्याला विरोध करणारे. आज त्या ठिकाणी भाजपच्या विरुद्ध जी शक्ती उभी राहते त्याच्यामध्ये कोण आहे त्याची चौकशी करण्याची गरज नाही, कारण त्याच्या डोक्यावरची टोपी आणि त्याचा पेहराव, त्याचे कपडे, ते कपडे, त्याचा पोशाख हा आपल्याला सांगतो हे कोण आहे तो. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जो प्रधानमंत्री सर्व धर्माचा, सर्व लोकांचा, सर्व राज्यातल्या लोकांचा, संपूर्ण भारताचा एक नेतृत्वाचा महत्त्वाचा घटक आहे आणि अशा प्रकारे नेतृत्व करणारी व्यक्तीच समाजामध्ये अप्रत्यक्षपणानं एक धार्मिक अशा प्रकारचा विसंवाद वाढवण्याच्या संबंधीचा उल्लेख त्या ठिकाणी करतात ही अतिशय चिंताजनक प्रकारची गोष्ट. गृहमंत्र्यांची भाषणं ही आणि मंत्र्यांची भाषणं ही खूप कदाचित आजच्या वर्तमानपत्रामध्ये वाचलं असेल की कालच दिल्लीमध्ये एका भागामध्ये एका वर्गाच्या संबंधीच्या घोषणा दिल्या गेल्या, गोळी मारून मिळालेला अधिकार, मिळालेली सत्ता ही समान देशाच्या सगळ्या घटकांच्या इच्छा रक्षणाच्यासाठी वापरायची ऐवजी मंत्रिमंडळातले केंद्र सरकारचे मंत्री गोळी मारून या प्रकारची वक्तव्य करतात आणि एक प्रकारची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात समाजातल्या काही वर्गाच्या मुले. याच्याची निंदनीय गोष्ट कुठली या देशामध्ये कधी घडली नाही. अनेक भागामध्ये आपण बघतो, काल एक शाळा आणि त्या शाळेवर हल्ला केला गेला, त्या शाळेत असलेलं फर्निचर, त्या शाळेत असलेल्या वस्तू त्या इमारतीच्या बाहेर घालून उद्ध्वस्त केल्या गेल्या, शैक्षणिक संस्थेसुद्धा हल्ला का
की अशा प्रकारच्या संस्थेमध्ये काही शिक्षक हे सत्ताधाऱ्यांना हवायच्या समाजातील नव्हते. शैक्षणिक संस्थांच्या सुद्धा हल्ला करण्याच्यासाठी आज दिल्लीमध्ये सत्ताधारी बसलेल्या घटकांच्या वतीनं पावलं टाकली जातात. आणि हे कुठं? तर देशाच्या राजधानीमध्ये. जगातली महासत्ता म्हणून ओळखली जाते. त्या अमेरिकेचे राष्ट्रपती दिल्लीमध्ये येतात आणि अमेरिकेच्या राष्ट्रपतीचं स्वागत आपण एका बाजूने करतो आणि दुसऱ्या बाजूने त्याच शहरामध्ये त्याच देशाच्या राजधानीमध्ये भारतीयांच्यातल्या एका वर्गावर हल्ले केले जातात आणि देशाच्या भल्याच्या संबंधीची वक्तव्य दुसऱ्या बाजूने केली जातात. याचा अर्थ हा की एका मोठ्या संकटाला तोंड देण्याची स्थिती निर्माण झालेली आहे. आणि त्याचं कारण एकच आहे की अलीकडे ज्या निवडणुका झाल्या त्या सगळ्या निवडणुकीमध्ये जनतेनं लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस जे घेतलेले निर्णय होते त्या निर्णयाच्यापेक्षा वेगळ्या दिशेला जायचा निकाल मनस्थिती आज सर्वसामान्य माणसाची दिसायला लागलेली आहे. आणि त्याचाच परिणाम आज सत्ताधारी एका सांप्रदायिक विचारानं समाजामध्ये अंतर निर्माण करून त्याचा लाभ राजकीय दृष्टीनं कसा घेता येईल या प्रकारच्या उद्योगाला लागलेले. सुदैवानं दिल्ली हे शहर वेगळे शहर आहे. जसं मुंबई शहर एक कॉस्मोपॉलिटन शहर म्हणून ओळखलं जातं आज दिल्लीची अवस्था तीच आहे. काही भागामध्ये उत्तर भारतातले UP-मधले लोक सापडतील, काही ठिकाणी बिहारमधले नागरिक दिसतील, काही ठिकाणी महाराष्ट्रातले नागरिक तुम्हाला दिसतील, काही ठिकाणी बंगालमधले नागरिक मोठ्या प्रमाणात दिसतील, काही ठिकाणी दक्षिणेतले लोक मोठ्या प्रमाणात दिसतील. समाजातल्या सगळ्या आणि देशातल्या सगळ्या विविध भाषा आणि धार्मिक लोकांची समूह आज दिल्लीमध्ये राहतं. एका दृष्टीनं संपूर्ण देशाचंच एक प्रातिनिधिक चित्र आज दिल्लीमध्ये होतं. आणि अशा अवस्थेमुळं जी सांप्रदायिक विचारानं या देशाचं राजकारण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ज्या शक्ती होत्या त्या शक्तींचा पराभव करण्याचं काम या दिल्लीच्या नागरिकांनी केलं. दिल्लीच्या नागरिकांचं अभिनंदन केलं पाहिजे की तुम्ही भारतीय जनता पार्टी आणि सत्ताधारी पक्षाला खड्यासारखं बाजूला ठेवलं आणि आम्ही एक आहोत, देशाच्या ऐक्याच्यासाठी आम्ही काही करायला तयार आहोत या प्रकारचं एक दर्शन सबंध हिंदुस्थानला करण्याच्याबद्दलची भूमिका दिल्लीकरांनी केली आणि त्याबद्दल त्यांचं खरं बोलण्याचं अभिनंदन करतो. हे दिल्लीचं राष्ट्रीय ऐक्याचं चित्र याचं समाधान तुम्हाला मला आहे. पण हे ऐक्याचं चित्र आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांना अधिक अस्वस्थ करणार आहे, त्यांना अधिक अस्वस्थ करते, त्यांना हवायचे होत नाही. आणि ते हवायचे होत नाही पाहिजेच्या नंतर शेवटी ही टोकाची भूमिका घेतली आणि आज दिल्लीमध्ये एक प्रकारची आग लावण्याच्या दगडफेक करण्याच्या संबंधीची समाजामध्ये अंतर वाढवण्याचं दुश्मनी वाढवण्याचं आज प्रयत्न सुरू झालेत. आणि त्या प्रयत्नाच्या पाठीशी सत्ताधारी पक्षातले लोक आहेत अशा प्रकारची चर्चा आज जनमानसामध्ये आणि वृत्तपत्रातून आपल्या सगळ्यांना बघायला मिळते. आणि म्हणून काळ हा अतिशय संकटाचा काळ आहे. राज्यकर्तेच जर चुकीचं वागायला लागले, राज्यकर्ते जर धर्म आणि जातीचा आणि भाषेचा आधार घेऊन समाजामध्ये फूट पाडायला लागले तर साहजिकच देशामध्ये एक वेगळी स्थिती निर्माण होते. आणि मला स्वतःला असं वाटतं की ही स्थिती असेल तर त्या स्थितीला सुद्धा सामोरं जाऊन ही प्रवृत्ती आम्ही या देशामध्ये चालवून देणार नाही या प्रकारची भावना जनमानसामध्ये वाढवण्याच्यासाठी
ज्या राजकीय शक्ती मजबूतीने एकत्र आल्या पाहिजेत, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अग्रभागानं भूमिका घेईल या प्रकारचं एक चित्र आणि या प्रकारचं एक आश्वासन आपण देशवासियांना द्यायला पाहिजे. दिल्लीमध्ये आपण बघितलं, विविध पक्षाचे नेते जाऊन देशाच्या राष्ट्रपतींना भेटले, काँग्रेसचे नेते जाऊन देशाच्या राष्ट्रपतींना भेटले आणि त्यांनी एकच भूमिका सांगितली की इथं सत्तेचा गैरवापर होतो आहे आणि सांप्रदायिक विचार या ठिकाणी फैलवण्याचा प्रयत्न करतो. दिल्लीची राज्य सरकारची अधिकाराची सीमा ही मर्यादित आहे. आज महाराष्ट्रामध्ये 3 पक्षाचं राज्य, या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा आधार विचार हा या सरकारकडे आहे. अनिल देशमुख मंत्री असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठाकरे असतील, आज कायदा आणि सुव्यवस्थेच्या संबंधीचा निर्णय घ्यायचा अधिकार त्यांना आहे, घटनेनं. पण याच घटनेनं दिल्लीचे लोकप्रतिनिधी सत्ताधारी त्यांना कायदा आणि सुव्यवस्था बघण्याचा अधिकार नाही, तो अधिकार केंद्र सरकारला आहे. आणि त्यामुळे दिल्लीमध्ये जे घडतं आहे त्याची 100% जबाबदारी केंद्र सरकारवर पडते, कारण कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. आणि त्यांच्याकडे ही जबाबदारी असताना आज हे चित्र दिल्लीमध्ये असेल तर साहजिकच याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाला चालता येणार नाही. आणि म्हणून एका बाजूनं ते चित्र आणि दुसऱ्या बाजूनं नवीन नवीन समस्या निर्माण होत आहेत. आज कदाचित तुमच्या वाचनात आले का नाही मला माहिती नाही, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते राजन, आणि आज त्यांचं एक निवेदन आलेलं आहे की या देशाची सबंध अर्थव्यवस्था संकटामध्ये चाललेली, आणि ती अर्थव्यवस्था संकटामध्ये चालली असताना तिला सावरण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे ते याच्याकडे झुंकून बघायला तयार नाही. त्याचा परिणाम सर्वसामान्य माणसाला दैनंदिन स्वप्नच्यामध्ये किंमत द्यायला लागणार अशा प्रकारचा होणार. आज काय दिसते आपल्याला, अर्थव्यवस्था संकटामध्ये जाते, उद्योग अडचणीमध्ये जातात, बेरोजगारीची संख्या वाढते, चालू असलेले कारखाने बंद पडल्यामुळे जे प्रत्यक्ष फळांना सेवेमध्ये होतात त्यांना घरी राहण्याच्या संबंधीची परिस्थिती निर्माण झाली. आणि सबंध नवी पिढीच्या समोर एक आशादायक चित्र निर्माण करण्याची जबाबदारी असताना त्यांच्यासमोर एक संभ्रम निर्माण करणारी आणि भविष्याच्या संबंधीची चिंता वाटणारी स्थिती आज हे राज्यकर्ते त्यांच्या राज्याच्या एकंदर धोरणाच्यामुळे ठिकठिकाणी निर्माण करत आहेत. पण हे लोकांना मंजूर नाही, आणि ते लोकांना मंजूर नाही हे दिसलं आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला. ज्या पक्षाला 300 जास्त जागा मिळाल्या आणि नंतर विधानसभेच्या निवडणुका आल्या की ज्या मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार होतं आज त्या ठिकाणी त्यांचं सरकार राहिलेलं नाही, ज्या राजस्थानमध्ये भाजपचं सरकार होतं आज त्या ठिकाणी त्यांचं सरकार राहिलेलं नाही, ज्या झारखंडमध्ये त्यांचं सरकार होतं आज त्या ठिकाणी त्यांचं सरकार राहिलेलं नाही, ज्या तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये त्यांचं सरकार होतं त्या ठिकाणी त्यांचं सरकार राहिलेलं नाही. लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर दोन वर्षामध्ये एवढ्या मोठ्या फरकात लोक आपल्या निर्णयाच्या संबंधीचा बदल करतात याचा अर्थ स्वच्छ आहे की सामान्य मतदार या निष्कर्षाशी आलेला आहे की येऊ पाहतोय की आम्ही घेतलेला निर्णय हा देशाच्या हिताचा नव्हता, आम्ही चुकीच्या लोकांच्या पाठीशी आम्ही शक्ती निर्माण केली, आता या लोकांना पुन्हा एकदा सत्ता देण्याच्या संबंधीची भूमिका घेता कामा नाही आणि त्यासाठी त्यांना आज बाजूला करण्याच्या उद्देशाची भूमिका आज या राज्यातल्या या देशातल्या ठिकठिकाणच्या जनतेने सुद्धा करण्याची भूमिका घेतली. आणि म्हणून तुमची माझी जबाबदारी यावेळी अधिक आहे, ती अधिक अशी आहे की आपण आपली संघटनात्मक शक्ती वाढवू,
जिथं जिथं अन्याय अत्याचार असतील त्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध उभं राहू, काय किंमत द्यावी लागेल ती किंमत देण्याची तयारी आपण ठेवू, आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये हा जातीवाद आणि धर्मीयवाद याचा आधार घेऊन समाजकारण किंवा राजकारण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्याचा खड्यासारखं बाजूला करण्याच्याबद्दलचा प्रयत्न हा करण्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा लहान थोर कार्यकर्ता मजबूतीनं उभा आहे हे चित्र आज आपल्याला निर्माण करायचं आहे. आणि त्यासाठी आपली संघटना विचारानं कार्यक्रमानं ध्येयानं पुढं नेण्याच्या तयारीला आपण लागलं पाहिजे. त्या संदर्भात मला आनंद आहे की आज मुंबई शहरातले सगळे कार्यकर्ते या दृष्टीनं सकाळपासून या ठिकाणी या विचारानं पुढची पावलं टाकायच्या आज तयारीमध्ये आहेत. त्या सगळ्या गोष्टीला मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो. आज महाराष्ट्रामध्ये आपण सरकार बदललं, अनेकांना असं वाटतं दिल्लीमध्ये मला म्हणतात हे क्या आहे, कैसा हो गया, हे झालं कसं म्हणतात ते झालं. आणि त्याचं कारण ते करण्याची आवश्यकता होती. आपण आणि काँग्रेस हे एकत्र राहिलो, एकत्र निवडणुका लढलो आणि आपण आम्ही खास करून बघत होतो भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने एकत्र निवडणुका लढवायची भूमिका घेतली. पण पहिल्या दिवसापासून भारतीय जनता पार्टीची नीती ही या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये संपूर्ण अधिकार देणारा राज्याचा आपल्या हातामध्ये मुठीमध्ये कसा येईल आणि आपल्या सहकार्यांना सुद्धा कसं बाजूला करता येईल या प्रकारची पावलं त्यांनी टाकायला सुरुवात केली होती. मला आनंद आहे याची जाण ही शिवसेनेला झाली आणि शिवसेनेने योग्य प्रकारचा निर्णय घेण्याची एक तयारी दाखवलेली. ही काही पहिली वेळ नाही आहे, यापूर्वीसुद्धा त्यांनी अशी पावलं टाकली होती. तुम्हाला कदाचित आठवत असेल इंदिरा गांधी देशाच्या प्रधानमंत्री असताना आणि त्या कालखंडामध्ये निवडणुका झाल्या असताना सुद्धा जाहीरपणानं बाळासाहेब ठाकरेंनी भूमिका घेतली की आम्ही एक वेळेला सेवेचा गांधी यांना पाठिंबा देऊ पण बाकीच्या शक्ती आम्ही या देशामध्ये वाढवून देणार नाही. एवढंच नव्हे तर त्या काळामध्ये आपला एकसुद्धा उमेदवार उभा न करता प्रागतिक विचाराला पाठिंबा देण्याच्या संबंधीची भूमिका श्रीमंत बाळासाहेब ठाकरेंनी त्या काळामध्ये घेतलेली होती. आणि म्हणून पूर्व इतिहास हा होता आणि तो पूर्व इतिहासाची पुनरावृत्ती आज महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी झालेली आहे. आणि मला आनंद आहे की आज तीन पक्षाचं सरकार या ठिकाणी आलं. त्या पक्षामध्ये काँग्रेसची महत्त्वाची जबाबदारी, शिवसेनेची महत्त्वाची जबाबदारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारीसुद्धा तितक्याच महत्त्वाची आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक सहकारी आज त्या मंत्रिमंडळामध्ये काम करतो तो केवळ सत्तेसाठी म्हणून नव्हे तर सर्व दृष्टीनं हे राज्य पुढं कसं देता येईल, लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक कशी करता येईल आणि या देशामध्ये सांप्रदायिक शक्तीची वाढ होणार नाही त्यासाठी जे काही करावं लागेल ती करण्याची भूमिका घेऊन आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जे मंत्रिमंडळामध्ये आहेत त्या प्रकारची पावलं टाकायला त्यांनी सुरुवात केली. आणि त्यामुळं हे सरकार 5 वर्ष चालेल करा यासंबंधीची चर्चा काही लोक करतात पण हे सरकार 5 वर्ष 100% चालेल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. कारण हे सरकार बनेल याच्यावर सुद्धा कोणाचा विश्वास नव्हता आणि त्यांच्या ध्यानात आलेले हे सरकार बनलं आणि हे सरकार बनून एका विचारानं आज महाराष्ट्राच्या हिताच्यासाठी आणि देशामध्ये जे घडतं आहे त्या घडणाऱ्याच्या विरुद्ध भूमिका घेण्याच्यासाठी आज हे सरकार आणि सरकारचं नेतृत्व आज उभं जात आहे. आज मी सत्ताधारी पक्षाच्या सरकारच्या नेतृत्वाच्या पक्षाच्या वतीनं दिल्लीमध्ये काय चाललं आहे त्यासंबंधीचं लिखाण आजच्या त्यांच्या मुखपत्रामध्ये आलं आहे आणि त्याच्यामध्ये स्वच्छपणाने त्यांनी भूमिका घेतली की आज दिल्लीमध्ये घडतं आहे त्याची जबाबदारी भाजपला टाळता येणार नाही आणि म्हणून
आज आपले जे सहकारी आहेत, नवीन सहकारी, त्यांच्याही ही गोष्ट लक्षात आलेली आहे, त्यामुळेच विचारांना आपल्यावर आले आणि दिवसेंदिवस आज ज्या प्रकारची दिल्लीमधली फावलं चालली ती बघून त्यांची त्यासंबंधीची खात्री होते आणि त्यामुळे एकसंघ विचार करून हे सरकार चालवण्याच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची शंका या तिन्ही पक्षाच्या नेतृत्वाच्या वेळेत नाही आणि जीवाभावानं लोकांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आज ते सत्तेचा वापर आज त्या ठिकाणी करते. सरकारनी चालेल, देश पातळीवर जी काही जबाबदारी असेल ती आपण अन्य पक्षांना बरोबर घेऊन निश्चितपणानं पुढं नेऊ. पण आता आपल्याला एका गोष्टीत लक्ष घालावं लागेल. महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या, या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला लोकांनी पाठिंबा दिला, पण मुंबई शहरामध्ये अधिक काम करण्याची गरज आहे. मुंबई शहरामध्ये संघटनेची वाढ करायची गरज आहे. मला माहिती नाही, पण मी अनेक ठिकाणी बघतो की मुंबई शहरामध्ये आपल्या संघटनेची जिल्हा तालुका पातळीवर काही ठिकाणी जागा रिक्त आहेत, काही ठिकाणी बऱ्याच वर्षाच्यापासून बदल नाही, नव्या लोकांना संधी नाही, अधिक लोकांना काम करण्यासाठी प्रोत्साहित केलं जात नाही आणि सगळ्यांना बरोबर घेऊन हा पक्ष चालवण्याच्या संबंधीची जी भूमिका आहे ती अधिक गतिमान करण्याच्या उद्देशी आज आवश्यकता आणि म्हणून मी मुंबई शहरातल्या आपल्या सहकार्याला निश्चितपणाने हे सांगू शकेन की हे ठीक आहे, एक दिवसाचं शिबिर आपण घेतलं, आपली दिशा ठरवली, एकत्रित काम करायचा निर्धार केला, पण मजबूत संघटनेशिवाय हे होऊ शकत नाही. आणि ती मजबूत संघटना करायची असेल तर तिथं थोडंसं बदल करण्याच्या बद्दलची सुद्धा आवश्यकता असते. बोललं जातं की आपण चुलीवर भाकरी ठेवतो, ती भाकरी फिरवली नाही तर भाकरी करपली जाते आणि त्यामुळे भाकरी ही फिरवायला लागते आणि करपापासून ती भाकरी वाचवायला लागते. आज हे बदल ठिकठिकाणी करण्याच्यासाठी जिथं आवश्यकता असेल त्या ठिकाणीची बदल करण्याची भूमिका घेतली पाहिजे, नव्यांना संधी दिली पाहिजे, त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि त्यांच्यामार्फत संघटनेचा एक प्रकारचा विस्तार कसा होईल या प्रकारची काळजी घेतली पाहिजे आणि तो विचार करणं हाच पुढच्या काही महिन्याचा आपला कार्यक्रम असला पाहिजे. आणि नवाबभाई त्यांचे सगळे सहकारी चांगल्या पद्धतीनं या शहरामध्ये काम करण्याच्या तयारीत आहेत, पावलं टाकत आहेत. आजचं हे त्यांनी एक दिवसाचं जे अधिवेशन घेतलं हा त्याचाच भाग आहे, पण एवढ्यावरच समाधान करून चालणार नाही. आपल्याला आपला विस्तार वाढवला पाहिजे, आपलं घर वाढवलं पाहिजे, नव्यांना संधी दिली पाहिजे आणि नव्या जुन्याचा मिलाप करून आपण एक शक्तिशाली पक्ष आज कुठे असेल तर तो मुंबईमध्ये, मुंबईच्या सगळ्या घटकांच्यामध्ये ही स्थिती आपण निर्माण करायची, या दृष्टीनं पावलं टाका एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो. सर्वांना विनंती आहे, कोणी जागेवरून उठायचं नाही आहे. या राष्ट्रगीताने आजचा शिबिराचा सांगता सोहळा होणार आहे. तत्पूर्वी मुंबई राष्ट्रवादीचे 6 जिल्हाध्यक्ष आदरणीय साहेबांचा सत्कार करू इच्छितात. त्यानंतर दुसरी अशी सूचना आहे, पोलिसांच्या अधिकाऱ्यांची सूचना आहे, व्यासपीठावरील सर्व पदाधिकाऱ्यांनी साहेबांचं उतरून खाली जाईपर्यंत कुणी व्यासपीठ सोडायचं नाही आहे. यानंतर माझे सहकारी नरेंद्र राणे या ठिकाणी आभार प्रदर्शन करतील. मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या